मित्रांनो प्रश्नपत्रिका आहे दोन हजार सहा मधली आणि सेमीची आता प्रश्न असा की दोन हजार सहा मधली प्रश्नपत्रिका तुमच्या समोर मी कशाला घेऊन आलोय तर सहज विचार करा मित्रांनो जो सिलेबस आहे तर तो, तो सिलेबस चेंज जरी झाला असला तरी चॅप्टरचं चा नाव जसं की समजा सिमिलॅरिटी असेल थेरम असेल सर्कल असेल ना तेच नाव आहेत मित्रांनो सुरुवातीपासून तेच नाव आहे आणि जर तुम्ही यामधले जर क्वेश्चन बघितले तर आता जे क्वेश्चन आहे तर तेच क्वेश्चन आहेत फक्त नंबर्स बदललेले आहे फक्त संख्या बदललेल्या आहे मग जर समजा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील टॉपर जर बनायचा असेल तर आपल्याला सर्व अभ्यास करावा लागेल इतर मुलं जे करतात त्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा की या मताशी तुम्ही स माझ्या या मताशी तुम्ही सहमत आहात किंवा नाहीत आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल इतर विद्यार्थ्यांपेक्षा त्याच वेळेस आपण या ठिकाणी टॉप करू शकतो सर्व जे मुलं करतात तर ते आपल्याला करायचं आहे काही वेगळं करायचंय वेगळा अभ्यास करायचा आहे बघा दोन हजार सहाची प्रश्नपत्रिका आणि जॉमेट्री पेपर सेकंड आहे मॅथमॅटिक्सचा आता आपण जर बघितलं तर यामध्ये जे टोटल मार्क्स दिलेले आहे मित्रांनो तर त्यावेळेस जे मार्क्स होते तर ते 75 फायव्ह मार्क्सचा हा फर्स्ट पेपर होता 75 फाईव्ह मार्क्सचा सेकंड पेपर होता म्हणजे 75 फायू प्लस सेवन्टी फाईव्ह टोटल जे मार्क्स होते मित्रांनो ते होते वन फिफ्टी ओके यामध्ये इंटरनल वगैरे काहीही नव्हतं आता आता सध्या आपला जो पेपर आहे तो आहे फोर्टी प्लस फोर्टी म्हणजे चाळीस अधिक चाळीस ऐंशी होत आहेत आणि वीस मार्काचं इंटरनल म्हणजे शंभर मार्काचा आपला पेपर आहे गणितचा बोर्ड एक्झाममध्ये आपल्याला तेवढे त्या ते मार्कशीटवर मार्क्स येतात ओके आता बघा यामध्ये नेमकं आपल्याला जे क्वेश्चन आहे आता यामध्ये अडीच तास वेळ दिलेला आहे बघूया दोन हजार सहाची प्रश्नपत्रिका आहे बघा पहिला जो प्रश्न आहे सॉल्व एनी फाईव्ह सब क्वेश्चन्स आता मराठी सुद्धा थोडं समजून घ्यायचं आहे त्यांच्यासाठी जर हा पेपर मला मिळाला बघा हा पेपर खूप जुना आहे हा साप मला सापडला तर त्यामुळे मी तुम्हाला तो देतो आहे सध्या मी तो मराठी मीडियमचा सुद्धा शाळेमध्ये बघतो जर तो इझिली उपलब्ध झाला तर मी नक्की तुम्हाला तो देईन मराठी मिडियमवाल्यांना बघा इन अ ट्रॅपेझियम ए बी सी डी साईड ए बी पॅरल टू साइड पी क्यू पॅरल टू साइड डी सी आणि हे जे आहे मित्रांनो तर हे आता यावर्षीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा की हे कोणत्या चॅप्टरमधलं आहे हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे तर हा फर्स्ट क्वेश्चन कोणत्या चॅप्टरमधला आहे थोडंफार रिड्यूस झालेलं सिलेबस आहे बट आहे सध्या या चॅप्टरमध्ये कोणत्या चॅप्टर आहे असं की यामध्ये हा क्वेश्चन आहे बघा थ्री लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल पॅरल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलवरचा हा क्वेश्चन कोणत्या चॅप्टरमधला आहे आता बघा फाइंड द साईड ऑफ स्क्वेअर हुज डायगोनल इज सिक्स्टीन सेंटीमीटर बघा हे तर लाईवमध्ये आपण घेतलेलं आहे लाईव्हमध्ये घेतलेलं एक्झाम्पल आहे आत्ता दोन तीन दिवस अगोदरचा जो आपला दररोज संध्याकाळी सात वाजता लाईव्ह असतो तर त्यामधलं हे एक्झाम्पल आहे तर त्यामुळे यावर्षीच्या सिलेबसमध्ये सुद्धा आहेच म्हणजे दोन हजार सहापासून तर दोन हजार एकवीसमध्ये सध्या आपण तर आतापर्यंत हाच क्वेश्चन चालत आला आहे मित्रांनो तर त्यामुळे यावर थोडं भर द्या यातला जाऊ जो डायगोनल आहे तर त्याची साईज जो आहे सिक्स्टीन आहे वेगवेगळ्या साईज घेऊन बघा आणि हा क्वेश्चन चांगला ट्राय करा घरी याला चांगलं परफेक्ट तुम्ही झाले पाहिजे या प्रश्नामध्ये सेकंड नंबरच्या बघा आता समोरचा जो क्वेश्चन आहे थ्री नंबरचा फाईंड द लेंथ ऑफ कॉर्ड हुज डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑफ रेडियस ट्वेंटी इज ट्वेल् बघा एक सर्कल आहे की ज्याची रेडियस ट्वेंटी आहे आणि त्या त्यामध्ये एक कॉर्ड आपल्याला घ्यायची आता सर्कल निघलं नाही ते मला सुद्धा माहिती आहे आणि त्यावर एक परपेंड्युलर टाकायचं आता हे डिस्टन्स आपल्याला ट्वेल्व दिलेलं आहे आणि जी रेडियस आहे तर ती ट्वेंटी दिलेली आहे आणि आपल्याला लेंथ काढायची कॉर्डची आता हे ए बी घ्यायला तुम्ही आणि आता कॉर्डची लेंथ किती येते तर ती फाइंड आउट करा बाय युझिंग पायथागोरस थेरम ओके पायथागोरस थेरमचा यूज तुम्ही करू शकता या एक्झाम्पलमध्ये बघूया नेक्स्ट क्वेश्चन बघा हा परत त्याच चॅप्टरमधला आहे सर्कलमधलाच आणि हे एक्झाम्पल आपण काल घेतलं लाईव्ह मध्ये काल फक्त थोड्याफार यामध्ये व्हॅल्यूज चेंज झालेल्या होत्या कालचं एक्झाम्पल म्हणजे वीस तारखेचं सॉरी एकवीस तारखेचं आजची बावीस तारीख आहे म्हणजे एकवीस तारखेचं हे एक्झाम्पल काल आपण घेतलेलं आठवत असेल तुम्हाला बऱ्याच जणांची कंप्लेंट अशी होती की सर ब्लर होत आहे ब्लर होतंय आहे लाईट नाही दिसत आहे व्यवस्थित तर काल थोडंफार आमच्याकडे व्होल्टेजचाही प्रॉब्लेम होता त्यामुळे ते ब्लर होत होतं आणि बऱ्याच मुलांना ते व्यवस्थित दिसत नव्हतं पण कालच घेतलेलं हे एक्झाम्पल या टाईपचं होतं आता बघूया पुढचा क्वेश्चन तर बघा आता हे नाही आहे सिलेबसमध्ये यावर्षी तर त्यामुळे तुम्ही याला सोडून द्या त्यानंतर कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ आर्क बघा हे आर्कचं वगैरे हे तुम्ही यावर्षी नाही आहे सिलेबसमध्ये याला सोडून द्या नंतर हे सुद्धा नाही आहे सिलेबसमध्ये सुद्धा सोडून द्या शेवटचा चॅप्टर आता बघा आता यामध्ये आता या, या पेपरचा आपण काय करूया तर डिस्क्रिप्शनमध्ये एक मी लिंक पेस्ट करतो आहे तर त्या लिंकवर क्लिक करून हा पेपर तुम्ही पूर्ण डाउनलोड करून घ्याल आणि सोबतच जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईकवर क्लिक करायला विसरू नका कारण बरेच मुलं व्हिडिओ बघतात कमेंट सुद्धा करतात बट लाईकवर क्लिक करायला विसरतात बघा आता हा क्वेश्चन जो आहे तर हा क्वेश्चन तुम्हाला काय वाटतं कोणत्या थेरमनुसार आपण हा सॉल्व्ह करायला पाहिजे बघा काय करायचं आपल्याला तर ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर ए बी स्क्वेअर मायनस बी डी स्क्वेअर आणि ए सी स्क्वेअर मायनस सी डी स्क्वेअर तर यामध्ये काय यूज करायला पाहिजे आपण पायथागोर थेरम यूज करायला पाहिजे का आपुलनिया थेरम युज करायला पाहिजे का तर याचं कमेंट नक्की करा की दोन्हीसुद्धा यूज करायला पाहिजे हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता तुम्ही सुद्धा टेलिग्रामवर नक्की मला सेंड करा सॉल्व करून ठीक आहे ना आता बघा हे समोरचे जे क्वेश्चन आहेत हे याच टाईपचे आता पूर्ण पेपर मी तुमच्यासमोर जे आहे तर ते सगळं तुम्हाला विचारत नाही आहे बट जे काय आपल्या मध्ये हे सगळं तुम्ही पेपर डाउनलोड करून बघू शकता आणि नक्की त्याला सॉल्व्ह करून बघा आणि टेलिग्रामवर मला सेंड करा बघूया किती जण सेंड करतात चला आज थांबूया ओके बाय